ॲग्रीसाठी जे ॲडमिशन घेणार असतील विद्यार्थी त्यांच्यासाठी जे वेळापत्रक होते ते एक्सटेंड झालेले होते. त्याचप्रमाणे अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. तर आता सर्वच टाइम टेबल चेंज झालेले असणार आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या डेट्स महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडाही वेळ न दवडता आपण पाहूयात BSc ॲग्रिकल्चर तसेच सर्व ज्या तत्सम पदव्या आहेत त्यांच्यासाठी टाइम टेबल नक्की काय असणार आहे. तर आपण CET सेलच्या वेबसाईटवरती आल्यानंतर रिवाइज्ड ॲडमिशन शेड्यूल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये जे शेड्यूल आहे स्टार्टिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन प्रोसेस किंवा ॲडमिशन प्रोसेस ही 15/9 चालू झालेली होती आणि जे लास्ट डेट आहे ती 30 नोव्हेंबर इतकी आहे, सॉरी 30 सप्टेंबर इतकी आहे. त्याच्यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतर आणि ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसहित प्रोविजनल मेरिट लिस्ट ही 5 ऑक्टोबर 2020 लागेल आणि ज्या विद्यार्थ्यांचं प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये नाव नसेल त्या विद्यार्थ्यांनी ग्रीव्हन्सेस द्यायचे असतात आणि ते 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीमध्ये देणे गरजेचं आहे. आणि या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे ग्रीव्हन्स कन्सिडर केलेले आहे म्हणजेच त्यांनी जे ग्रीव्हन्सेस जोडलेले आहेत ते मान्य झालेले आहेत किंवा ॲप्रूव्ह झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठीची जी लिस्ट आहे ती देखील प्रकाशित केली जाईल 10 ऑक्टोबर रोजी. म्हणजेच ग्रीव्हन्सेस ॲक्सेप्ट झालेली लिस्ट 10 ऑक्टोबर रोजी आणि ग्रीव्हन्स कन्सिडर केल्यानंतरचे आणि जे प्रोविजनल मेरिट लिस्टमधील जे विद्यार्थी असतील या दोघांचं बेरीज करून किंवा ते दोघांची मिक्सअप करून फायनल मेरिट लिस्ट ही जाहीर होईल 13 ऑक्टोबर 2022 रोजी. त्याच्यानंतर 17 तारखेला पहिला राऊंड जो आहे तो अलॉटमेंट होईल आणि विद्यार्थ्यांनी 18 ते 20 या तारखेमध्ये त्यांनी रिपोर्टिंग करायचं आहे किंवा स्वतः ऑनलाईन स्वरूपामध्ये ते ॲक्सेप्ट फ्लोट किंवा फ्रीज करायचं आहे. त्याचप्रमाणे रिजेक्ट देखील करू शकता. त्याच्यानंतर सेकंड राऊंड लिस्ट असेल 10 ऑक्टोबर रोजी. त्याचप्रमाणे तिसरी आहे 3 ऑक्टोबर रोजी आणि जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि फीज जमा करायचे असतात 4 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबरच्या दरम्यान. त्याचप्रमाणे याच्यानंतर सर्व राऊंड झाल्यानंतर कॅटेगरी वाईज जे कॅप राऊंडला जे व्हॅकंट पोझिशन्स राहिले असतील विद्यार्थ्यांसाठी व्हॅकंट राऊंडमध्ये काही जागा शिल्लक राहिलेल्या असतील ते प्रकाशित होईल 10 नोव्हेंबर 2022 आणि त्याच्यानुसार जे स्पॉट ॲडमिशन राऊंड्स असतील ते सर्व होत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला BSc ॲग्रिकल्चरसाठीचे जे शेड्यूल आहे ते पुन्हा नव्याने निर्माण झालेले किंवा तयार झालेले तुम्ही पाहू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या ॲग्रीगाईड इंडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे व्हिडिओज ॲग्रिकल्चरबद्दलचे त्याचप्रमाणे लेक्चर्स आपण देत असतो आणि नवीन नवीन माहिती कृषीविषयक ते आपण याच्यामध्ये पोहोचवत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता भेटूया पुढील अपडेटमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.